सोलापुरात काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले आहे. लोकसभेच्या सभागृहात जातनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची जात विचारून देशातील समस्त बहुजनांचा भाजपने अवमान केला आहे असे सांगत सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाजपच्या मनुवादी वृत्तीचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी अधिक माहिती दिली आहे. आज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे. आमचे नेते नानाजी पटोले, आमचे मार्शक सुजनवार शिंदे साहेब व आमच्या नेत्या प्रणिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारण्याचं काम केलं आणि राहुलजी गांधी बघताय की ज्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी अनेक फोलकोल केलेला आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेस पक्ष जे विरोधक म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी पळताभोई सपाट केलेलं आहे. राहुलजी गांधींनी ह्या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारल्यामुळं भारतीय जनता पार्टीला मिरच्या लागलेल्या आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मिनिस्टर आहेत त्यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारणं काम केलं, पण राहुलजी गांधी डगमरणार नाहीत, राहुलजी गांधी संघर्ष करणार आहे. त्यामुळं त्यांचा भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं ज्या मनुवादी भारतीय जनता पार्टीचे लोक अशा पद्धतीने राहुलजी गांधींवर टीका करतात त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहे. तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सगळ्यांचं नेत्यामंडळांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे. पक्षाला दाबण्याचा प्रयत्न होत आहे भाजप हो, विरोधकाचा माईक बंद करण्याचा, विरोधकाचा माईक हिसकून घेण्याचा, आवाज दाबण्याचा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करते आहे.